अनिल परब्ते अनधिकृत रिसोर्ट 3 महिन्यात पाटण्याचे आदेश 31 जानेवारी 2022 दिले गेले. आज 100 दिवस उलटले तरी ठाकरे सरकारनी अनिल परबनी हे रिसोर्ट पाडले नाही आहे. म्हणून मी आता पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादवची दिल्लीत भेट घेणार आणि ह्या बेनामी रिसोर्टला ताबडतोब पाडावे असे विनंती करणार. काल फौजदारी खटला दाखल झाला. आता 26 मेला पुढची सुनावणी. सोमवारी आम्ही मुंबई उच्च न्यायालयात संजय राऊतच्या विरोधात सिव्हिल पिटिशन, सिव्हिल डिफेमेशन 100 कोटीचा दावा करणार. आम्ही न्यायालयाला विनंती करणार आहोत की 100 कोटी रुपये वसूल करून हे कुठल्या तरी धर्मादाय संस्थेला देण्यात यावं, कारण की संजय राऊतच्या विरोधात ऑलरेडी मुंबई उच्च न्यायालयाने 2016 असाच प्रकाराने मेधासोमय्याला बदनाम करायचा संजय राऊतांनी प्रयत्न केला होता, त्यावेळी आदेश दिला होता, तर ते 2016 आदेशात आपण भंग केला, पुन्हा बदनामी केली आहे. 100 कोटी रुपये धर्मादाय संस्थेला द्या. 1000 कोटीचा करावा, 1000 कोटीचा. प्रत्येकाला न्यायालयात जायचा अधिकार आहे, करू द्या, काही हरकत नाही. त्यांच्यावर जर लोकांनी खटले टाकायला सुरुवात केली खोटेपणाबद्दल आणि बदनामीबद्दल, बरं का, तर काय होईल? हे महाशय रोज खोटे बोलतात, लोकांना ते रोज खोटे आरोप करतात, खोटी माहिती देतात, पण लोक त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. आम्ही दुर्लक्षच करतो, त्यामुळे त्यांना कोर्टात जाऊ द्या. तो घोटाळेबाज माणूस आहे, विक्रांत घोटाळ्यात त्यांनी मोठा भ्रष्टाचार केलेला आहे आपण पाहत असाल. युवक प्रतिष्ठान ज्याच्या माध्यमातून टॉयलेट घोटाळा झालेला आहे, त्या युवक प्रतिष्ठानला ज्या देणग्या मिळाल्या आहेत त्या संशयास्पद आहेत. हे जर आम्ही सांगितलं तर त्यांची बदनामी होते आणि ते जेव्हा इतरांवरती आरोप करतात तेव्हा काय होतं? त्यांना प्रतिष्ठा आहे, इतरांना नाही का? त्यांना अब्रू आहे, इतरांना नाही? त्यांना काय, विकृत माणूस आहे तो. अशा विकृत माणसाचा नादाला फार लागू नये, तुम्ही पण फार लागू नका, तुम्हाला पण ती लागण होईल. अनिल परबांचं रिसॉर्ट पाडलं गेलं नाही 90 दिवसांचा कालावधी असताना, आज ते पर्यावरण मंत्र्यांना भेटतात, दिल्लीत आलेले आहेत, तोडण्यासाठी मी कारवाई करणार. घेऊ द्या ना भेट, राष्ट्रपती नाही भेटू द्या. इथून ना झालं तर त्यांनी अमेरिकेच्या राष्ट्रपतीला भेटा किंवा आंतरराष्ट्रीय न्यायालयात जावं, त्यांना कोण रोखणार, बरं का? वेडा माणूस आहे तो.